कोकणातील शिमगा सगळ्या चाक्रमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा. हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? मस्त मजेत ना? तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडके युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे. तर मित्रांनो, आज संडे आणि आज होळी आहे मित्रांनो. तर मी निघालोय माझ्या गावी कोकणात, बिकॉज आजपासून चालू होणार हा 7-8 दिवसाचा आमचा शिमगा. खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. जसं गणपती आणि शिमगा आम्ही कधीच सोडत नाही, आम्ही चाकरमाने नेहमी गावी जातो, बिकॉज तो हे दोन सण आमच्यासाठी खूप मोठे आहेत. आणि शिमग्याला खरोखरच देव आमच्या भेटीसाठी आमच्या घरोघरी येतात, मग कसं सोडणार ना हा क्षण. तर एन्जॉय करूयात ह्या व्हिडिओमध्ये. मी आमच्या गावचा शिमगा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि आमच्या गावचे कलाकारही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत, तर त्यांनाही पूर्ण भरभरून प्रेम द्या मित्रांनो. तर बघूयात गावचा शिमगा, आमच्या कोकणातला शिमगा. तर एन्जॉय करा मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पहा आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीलाही फॉलो करा. माझा इंस्टाग्राम आय डी हे अमित भावे 08. कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. होळीच्या वेळी ग्रामदेवतेची पालखी निघते. कोकणपट्ट्यात प्रसिद्ध असलेला हा पालखी उत्सव पाहण्यासाठी देशविदेशातून लोक येतात. बाकी ठिकाणी ज्या सणाला होळी म्हणतात त्या होळी सणाला कोकणात शिमगा म्हणतात. गावागावातून ढोलताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते. या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते. वर्षानुवर्ष ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात. ग्रामदेवता घरात येणार याचा घरोघरी आनंद काही औरच असतो. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते. घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात.
गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवण हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो. मी घासणार.